नमस्कार, विशाल किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बांगडा आपण घरच्या घरी साफ कसे करायचे. सर्वप्रथम आपण बघून घेऊ की बांगडे ताजे आहेत की नाही हे कसे ओळखायचे. तुम्ही बाजारात बांगडे विकत घ्यायला गेलात तर ते ताजे आहेत की नाही हे कसे तुम्ही ओळखून तर बघूया. तुम्ही बांगडा जर घेतला तर तो बांगडा त्याचे जे कल्ले आहेत ते बघायचे, ते लाल हवेत. ही प्रथम हे बघून घ्यायचं, तुम्ही कल्ले लाल हवेत आतले. आणि बांगडा घट्ट असायला पाहिजे. तुम्ही बघत आहात की हा घट्ट बांगडा आहे की तुम्ही हातानेसुद्धा वरच्यावर असं दाबून बघू शकतात की दाबल्यानंतर त्याला खड्डा पडतो. तो खड्डा तसा पडला नाही पाहिजे. खड्डा पडलेला असेल तो समजून जायचं की तो बांगडा शिया झाला आहे. आणि जी चकाकी आहे त्याची, जी ताजे बांगडे असते त्याची चकाकी खूप असते की ते थोडे चपकत असतात. आणि जे वरचं जी त्वचा आहे त्याची, जे साल असतं ते असं एकदमच असं घट्टपणा असतो त्यामध्ये. आणि जर बांगडे शिये झाले असेल तर साल वगैरे तुम्ही असे ते असं हात फिरवला तरी असं ते निघत असतात की समजून जायचं की बांगडे शिये आहेत. आणि बांगडे प्रथम त्याची चांगली ओळख म्हणजे बघून घ्यायचं की बांगड्याने तुम्ही बघितलं ते बांगडे घट्ट हवे. तुम्ही असे वरच्यावर कोहिनीकडे बघू शकता, असे दाबून बघतात की दाबला की त्याला खड्डा पडतो. खड्डा नाही पडला पाहिजे, बांगडे असे घट्ट असले पाहिजे की ते बोट दाबलं तर ते खड्डा नाही पडला पाहिजे. ते झाली बांगड्याने ताजे आहेत की नाही ते कसं ओळखायचे. आता आपण बघूयात ते बांगडे साफ कसे करायचे. तुम्ही बांगडे आणलेत घरी तर आपण बघूया साफ कसे करायचे. हे बांगडे ह्याचा कल्ला आहे हा आपण असं बाहेर ओढून घ्यायचा, कल्ला पकडून हा बाहेर ओढून घ्यायचा. आपल्याला इकडला सुद्धा कल्ला सारखाच हा पकडून तुम्ही बाहेर ओढून घ्यायचं. नंतर आतमध्ये जे त्याचे जे कल्ले आहेत ते काढून, जी पोटामधली घाण आहे ते तुम्ही काढून घ्या सर्व. आतमध्ये त्याचे गाभोळे निघाले, जर तुम्ही गाभोळे खात असाल तर ठेवून द्यात. आतमधले पोटामधले सगळी घाण काढून घ्यायची. परत तुम्हाला एक दुसरा बांगडा दाखवतो. बांगड्याचा हा वरचा डोक्याकडला भाग हा पकडून खेचायचा आहे तुम्हाला. हा सुद्धा खेचायचा आहे. हे कल्ले काढून घ्यायचे तुम्हाला. हे बघा बांगडे किती ताजे आहेत. तुम्हाला दिसत असेल की कल्ले मधून जे रक्त आहे माशाचं ते एकदम अगदी लाल येते. त्यानुसार तुम्ही समजू शकता की बांगडे ताजे आहेत की नाही. त्याच्या पोट्यामध्ये हात घालून आतली घाण सगळे काढून घ्यायचे. मी अशा प्रकारे सर्व बांगडे साफ करून घेणार आहे. आपले अशा प्रकारे मी सर्व बांगडे साफ करून घेतले. तुम्ही जे बांगडे साफ करून झाले बांगडे तर तुम्ही ते वॉश करून घ्या पाण्याखाली. ओढ्याखाली बाजू तुम्ही सगळे स्वच्छ करून घ्या. अशा प्रकारे मी सगळे बांगडे साफ करून घेतो, स्वच्छ धुवून घेतले. आपले बांगडे स्वच्छ साफ करून झाले आहेत. आता आपण बघूयात हे कट कसे करायचे. हे कापण्यासाठी माझ्याकडे चाकू घेतले मी. ॲक्च्युली कसं आहे की तुम्ही बघत असेल की कोहिनीकडे त्यांचा टेपरा, त्याला टेपरा बोलतात. ॲक्च्युली चॉपिंग बॅड असं तर टेपरा बोलतात. टेपरा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काती असते त्यांच्याकडे, सुरी असते, सुरी काती मासे कापण्यासाठी. पण आपल्याला तशी काही गरज नाही आहे. तुमच्याकडे छोटी चाकू असेल तरी चालेल, पण ती चाकू चांगली धार हवी. त्या चाकूला चांगली धार हवी की त्याने आपल्याला मासे कापता येईल. की सुरीची असे लहान माशांना काही गरज नाही पडत. ज्या मासे जे मोठे मासे असतात किंवा त्यांचा जो काटा चांगला असा घट्ट किंवा मजबूत असतो, की मोठे मासे असतात त्यांचे मोठे काटे असतात, तर ते काटा कापण्यासाठी सुरीचा घावा महत्त्वाचा असतो. त्यासाठी सुरी गरजेची, काती गरजेची असते. तर आपल्याला काही असं नाही आहे लहान मासे जसे बांगडा, मांदे, पापले, छोटे पॉम्पलेट तुम्ही बघितले असेल तर त्यांच्यासाठी सुरी असेल तरी चालेल, पण ती सुरी चांगली धार हवी. आता आपण बघून घेऊयात की बांगडे आपण कापून कसे घ्यायचे. प्रथम तुम्हाला बांगडे कशासाठी हवेत.
एक तर तुम्ही त्याची करी करणार आहात, कालवण करणार आहात का तुम्ही फ्राय करणार आहात, त्यानुसार तुम्ही कापून घ्या. आपण याचे वरचे कल्ले आहेत ते मी कापून घेतो. पहिलं दोन्ही साईडचे कल्ले आपण कापून घ्यायचे. कल्ले कापून घेतले की शेपटी आहे त्याची, शेपटीसुद्धा कापून घ्या. शेपटी तुम्ही जर फ्राय करत असतील हा बांगडा, तर नाही कापली तरी चालेल, कापली तरी चालेल. मी शेपटी कापून घेतो आहे, शेपटी कापून घेतली. याच्या आजूबाजूसुद्धा कल्ले असतात, हे सुद्धा तुम्ही कापून घ्या. हा आपला बांगडा साफ करून झाला आहे. जर तुम्हाला त्याचं कालवण करायचं असेल तर तुम्ही याचे तुकडे करा. तुम्ही इथून दोन तुकडे किंवा तीन तुकडे करू शकता, किंवा तुम्हाला फ्राय करायचे आहेत. आता मी हे बांगडे मला फ्रायसाठी हवे आहेत म्हणून मी हे साफ करून झालं आहे. ह्याच्या अंगावरती मी चिरे पाडणार आहे, कारण जो मी मसाला आहे, जो मसाला याच्या आतमध्ये भरणार आणि तो मसाला चांगला मोरला जातो म्हणून त्याच्या बॉडीवर आपण चिरे पाडून घेऊयात. तुम्ही बघत असेल मी अशा प्रकारे चिरे पाडून घेतले. अशा प्रकारे तुम्ही चिरे पाडून घ्या. हा आपला बांगडा घरच्या घरी आपण व्यवस्थित कट करून घेतला आहे. काही मोठी काती, जी मासे कापण्याची काती असते, त्याची काही गरज नाही आहे. टेपरा हे असं काही चॉपिंग पॅन, असं मोठ्या चॉपिंग पॅन नॉर्मली आपल्या घरात जे काही आहे आपण त्याच्यानुसार मी हे कट करून तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बांगड्या हे मासे साफ करू शकता. जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, लागलं.